जगदंबे नमन तुझा अंबे करुण प्रारंभे डपावर थापतुन तुन्यातान डपावर थापतुन तुन्यातान डपावर थापतुन तुन्यातान शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शूरता नाच गात गुणगान आदि नमन महाराष्ट्राला आदि नमन महाराष्ट्राला भारत मातेला साधू संताला साधू संताला साधू संताला नमन माझे बाबा साहेबाला शाहीर देशमुखाला नमन माझे बाबा साहेबाला शाहीर देशमुखाला संताच्या पवित्र चरणाला पवित्र चरणाला हाजीर हाजी पवित्र चरणाला हाजीर हाजी पवित्र चरणाला हाजीर हाजी राजमाता राजगडाला राजगडाला सकाळीच बसल्या उन्हाला सहज पाहिलं किल्ले कोंडाण्याला बोलावून घेतलं महादेवाला मातेन निरोप काय दिला पूजाव रायगडाला सांग निरोप माझा शिवाला जर बसला असाल भोजनाला जर बसला असाल भोजनाला हात धुवून याव राजगडला जी राजी याव राजगडला जी राजी याव राजगडला जी राजी हा महादेव म्हणजे रामोशाचा मुलगा रामोशानं जर वचन दिलं तर आपल्या केसालाही धक्का लागणार नाही आणि रामोशाच्या मनात आलं तर तो आपलं कसबटही जागेवर ठेवणार नाही आणि हा महादेव रामोशी किल्ले रायगडावर निघालेला आहे प्रणाम केला राजाला शिवाजी राजाला प्रणाम केला राजाला शिवाजी राजाला महादेवानं निरोप काय दिला महादेवानं निरोप काय दिला राजे जर बसला असाल भोजनाला हात धुवून याव राजगडला याव राजगडला जी राजी जी याव राजगडला जी राजी जी याव राजगडला जी राजी जी राजे विचार करू लागले की मां साहेबाचा कुठल्या स्त्रीनं अपमान केला कुठल्या पुरुषानं अपमान केला राजे विचार करत असताना राजांच्या हातातून तो जिरेटोप निसटला अपशकून झाला घोड्यावर स्वार समयाला स्वार समयाला घोड्यावर स्वार समयाला स्वार समयाला आले ते राजगडाला राजगडाला जी राजी जी राजगडाला जी राजी जी राजगडाला जी राजी जी बोलती जिजा मातेला मा साहेब इतक्या तडका फडकी आम्हाला का बोलवलं शिवा कधी घेणार रे हा किल्ला राजांच्या लक्षात आलं मां साहेबांची काय इच्छा आहे पण राजांना आत्ताच त्या किल्ल्यावर स्वारी करायची नव्हती मोंगलांची कळ काढायची नव्हती राजांना आत्ताच कोंढाण्यावर स्वारी करायची नव्हती शिवाजी राजे गप्प पाहून जिजामाता म्हणत आहे शिवबा अरे त्या मेल्या उदय भान कमल कुमारीला पळून आणले दलाल खाना तुळून भरलेला आहे महासाहेब किल्ला घेतला जाईल राजाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली इतक्यामध्ये उमर ठेवून मावळा आलेला मावळा आलेला उमर ठेवून मावळा आलेला मावळा आलेला मुजरा केला
मुद्रा शिवाजी राजाला मुद्रा केला शिवाजी राजाला शिवाजी राजाला आणि आलेल्या मावळ्यानं शिवाजी राजाला लावून मुजरा केला. राजांना पत्र दिलं. राजांना पत्र वाचून दाखवण्यात आलं. पत्राचा मजकूर असा होता, राजे शिवकृपेनं आमच्या घरी शुभ कार्य आरंभलेलं आहे. अष्टमीचा मुहूर्त धरलेला आहे. आपण याल, वधू वराला आशीर्वाद द्याल, आपल्या पदस्पर्शानं आमचं गाव पावन कराल. आपला भगव्या झेंड्याचा शिपाई तानाजी मालुसरे. पत्राचा मजकूर संपला. शिवाजी राजे म्हणत आहे, जाऊन सांग माझ्या तानाला की याच दिवशी आम्ही किल्ले कोंडाण्यावर स्वारी करायचं ठरवलेलं आहे. सांग निरोप माझ्या मित्राला शूरता नाला. सांग निरोप माझ्या मित्राला शूरता नाला. आम्ही जातो मोठ्या लग्नाला. आम्ही जातो मोठ्या लग्नाला. मोठ्या लग्नाला जी राहाजी. मोठ्या लग्नाला जी राहाजी. मोठ्या लग्नाला जी राहाजी. इकडे उमरठ्यामध्ये लग्नाची लगीन खाई दिसून येत आहे. सुवासिनींची धावपळ चालू आहे. सर्वत्र लग्नाचं वातावरण दिसत आहे. पण तानाजीचं लक्ष लागलं होतं गडावरून येणाऱ्या इशाऱ्याकडे. गडावरून काय इशारा येतो याचीच वाट तानाजी मालुसरे पाहत होते. इतक्यात मावळा आला. राजे येणार आहेत? नाही, कारण त्यांना मोठ्या लग्नाला जायचंय. लग्न कुणाचं आणि आम्हाला कसं आमंत्रण नाही? आपल्याला आमंत्रण होतं, पण आपल्या घरी शुभ कार्य असल्यामुळं आपल्याला ते दिलं गेलं नाही. लग्न कुणाचं? किल्ले कोंडाण्यावर स्वारी मुळीच नाही. जातीनं राजानं लढायला जावं आणि आम्ही लग्नात वरबाप म्हणून मिरवलं शोभलं जात नाही. चला तयारी करा. हर 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 हर. तानाजी लढायला जाणार ही वार्ता तानाजीच्या पत्नीला कळताच ती धावत पळत आली आणि म्हणती, नाथ मी ऐकलं ते खरं आहे. काय ऐकलं? तुम्ही म्हणे लढायला निघालात. हो. अहो काय तुम्हाला अक्कल? बाई सहजासहज नवऱ्याची अक्कल करत असते. काय म्हणालीस? तसं नाही हो, नक्षत्रासारखी पोरगी आहे. दारात मांडव सजलेला आहे. चार दिवसावर लग्न येऊन ठेपलेलं आहे. हे तुमच्यात नेहमीचंच राजकारण, नेहमीच्याच लढाया. चार दिवस तरी खाजवायचं थांबवा. वेळे मराठ्याचा धनी संकटात असताना आम्ही लग्नात वरबाप म्हणून मिरवलं शोभलं जात नाही. कपडे आण माझे. आपल्या नवऱ्याचा करारी आवाज ऐकताच तानाजीच्या पत्नीनं कपडे आणून दिले. तानाजीनं पोशाख केला आणि रणांगणात जाणाऱ्या पतीला ती ओवाळत आहे. ओवाळत असताना ताटातली निरंजनी विजली. नाथ तुम्ही जाऊ नका, हा फार मोठा अपशकून आहे. तानाजी हसले. अगं ताटातली निरंजनी विजली म्हणजे आम्ही मेलो. आणि ताटातली निरंजनी नाही विजली तर आम्ही जिवंत राहू. रणांगणात लढणारा शिपाई आहे. तुला भीती वाटत असेल. तानाजीनं काय केलं? आपल्या पत्नीच्या कपाळाचं कुंकू पुसलं आणि सांगितलं, परत आल्यानंतर लावा. येतो आम्ही सूर्याजी मामा. हर महादेव. हर महादेव. प्रणाम केला राजाला.
त्याला केला राजाला। ताना तुम्ही जाणार? हो राजे। त्यावेळेला शिवाजी राजाला आठवायला लागलं, अरे शिवाजीचा एक एक माणूस असा होता, तो लाख मोलाचा होता। शिवाजीने माणसाच अशी निर्माण केली, नाहीतर आजचे नेते मंडळी पुढारी तयार करतात, आज आईकडं उद्या बापाकडं, एकदा हे चिन्ह एकदा ते चिन्ह, मला कुठल्याही चिन्हाची नावं घ्यायची नाहीत। मला इतकंच सांगायचं की शिवाजी राजानं माणसं कशी घडवली। शिवाजी राजे त्यावेळेला तानाजीकडे पाहत आहे, अरे स्वतःच्या मुलाचं लग्न बाजूला ठेवून हा तानाजी माझ्यासाठी नवे या हिंदवी स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावायला निघाला, का कुणास ठाऊक हा गेला तर जिवंत येईल का नाही याची कोणालाही कल्पना नव्हती। त्याच वेळेला शिवाजी राजाला आठवलं की भीमा लोहारानं तोरणा किल्ला घेण्याच्या वेळेस केलेला पराक्रम हा राजांच्या नजरेसमोर आला। राजांनी थोडा वेळ राजांचं लक्ष मागे गेलं, त्यावेळी राजांना आठवायला लागलं, जमव जमव शिवापूर आला शिवापूर आला। शिवापूर आला शिवापूर आला, भीमा काय बोले राजाला, भीमा काय बोले राजाला, भीमा काय बोले राजाला, आणि या पहिल्या लढाई मध्ये भाग द्यावा मला। राजे म्हणत आहेत, भीमा तलवार चालवशील? राजे जो तलवारी आणि भाले करतो त्याला चालवता येणार नाही। एकदा संधी द्या। आणि या शिवापूरच्या वाड्यामध्ये मावळे जमू लागलेले, मंडळी हे शिवाजी राजाला आठवत आहे, ही कल्पना शक्ती आहे। आणि त्या शिवापूरच्या वाड्यामध्ये सर्व योजना आखली। तानाजी काय बोलला काय बोलला, तानाजी काय बोलला काय बोलला, पहाटेच्या शुभ समयाला वेडा देऊ आपण किल्ल्याला, आपण किल्ल्याला जिरहा दीजी, आपण किल्ल्याला जिरहा दीजी, आपण किल्ल्याला जिरहा दीजी। आणि हे मावळे कशा प्रकारे निघालेले आहेत, गवताचा बिंडा डोक्याला, गवताचा बिंडा डोक्याला, बिंडा डोक्याला, एक मावळा आत घुसला, एक मावळा आत घुसला, संशय पारे कर्याला, संशय पारे कर्याला, जाऊन आडवी भारवाल्याला, हे काय त्याच्यामध्ये उघडून दाखव। अहो आम्ही किल्ल्यावर चाललो, पावसाळा येणार आहे, तेव्हा छपराला त्रास होऊ नये म्हणून घरटी बांधायची आहेत। बर जा 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 जा। असं करत करत 550 भारे त्या किल्ल्यामध्ये घुसले। आणि ज्या वेळेला त्या पहारेकऱ्याला संशय आला, जाऊन आडवी भारवाल्याला, आता जो भारा अडवला होता तो कुणाचा होता तर या भीमा लोहाराचा। त्या भीमाला विचारलं, काय त्या भाऱ्यामध्ये उघडून दाखव।
आता भीमाला वाटलं हा भारा उघडला तर याच्यामध्ये तलवार आहे, म्हणजे सर्वच डिंग उघडं पडायचं। माता थांबायचं कशासाठी? भीमान तलवार उपस्थित शिट्टी मारली आणि सर्वांना सावध केलं, हर 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 हर, गडावर हल्ला चढविला। गडावर हल्ला चढविला, हल्ला चढविला, घनघोर करती युद्धाला, घनघोर करती युद्धाला, मराठ्यांनी जबरदस्त हल्ला चढविला। किल्लेदार ताब्यात आला, किल्लेदार हा गार झोपला होता, किल्लेदाराच्या लक्षातही आलं नाही की आपला किल्ला कधी ताब्यातून गेला। त्यानं पाहिलं चारी बाजूला नंग्या तलवारी आहेत, तो म्हणत आहे शिवाजी राजे कुठे आहेत, त्यांच्या समोर मला हजर करा। आणि किल्लेदाराला शिवाजी राजाच्या समोर आणलं आणि त्याच वेळेला तानाजी मालुसरेनं भगवा ध्वज आपल्या हातानं तिथं लावला। राजे आठवत होते की तानाजीच काय, पण सर्वांना या हिंदवी स्वराज्या बद्दल किती निष्ठा आहे। अरे या शिवाजी राजाच्या प्रत्येक मावळ्याला जे इतिहास आहे, सुवर्णाक्षरांनी लिहावा असा इतिहास आहे। प्रत्येक शिपाई हा लाख मोलाचा होता, म्हणूनच शिवाजी राजाच एक एक रत्न कामी आलं की शिवाजी राजाच्या डोळ्यातून असं आणून अशा दुःखाच्या धारा व्हायच्या। त्या तानाजीनं तिथं भगवा ध्वज रावला आणि शिवाजी राजे त्या किल्लेदाराच्या समोर येतात। त्या शिवाजी राजांच्या समोर राजांच्या सैनिकांनी येऊन सांगितलं, महाराज द्रव्यानं भरलेला रांजण सापडलेला आहे, याचं काय करायचं? अरे हे द्रव्य आमचं नाही, हे हिंदवी स्वराज्याचं आहे, हिंदवी स्वराज्याच्याच कामी लावा। असं शिवाजी आठवत असताना तानाजीनं मध्येच म्हणत आहे, राजे काय झालं? काही नाही ताना, काही नाही, मला आठवत होत राजांनी आपल्या अंगावला शेला तानाजीला दिला आणि किल्ले कोंडाण्यावर स्वारी करण्यासाठी तानाजी निघालेला आहे। तानाजी वीर चालला, तानाजी वीर चालला, वीर चालला, शेलार मामा होता जोडीला, सूर्याजी बंधू संगतीला, सूर्याजी बंधू संगतीला, शेलार मामा होता जोडीला, तानाजी वीर चालला, अपशकुन झाला तानाला, झाला तानाला जिरहाजी, झाला तानाला जिरहाजी, झाला तानाला जिरहाजी। आंब्याची ढाळी तुटून पडली, पिंगळा बोलू लागला, किटवी भविष्य सांगू लागली, ताना पाठीमाग फिर, तुझा मृत्यू होणार आहे, ताना पाठीमाग फिर। तानाजीनं विचार केला नाही, कुठल्याही प्रकारचा अपशकुन झाला तरी तानाजीनं दुर्लक्ष केलं। तानाजी वीर चालला, तानाजी वीर चालला, वीर चालला, सूर्याजी बंधू संगतीला,
आजी बंधू संगती लान शेलार मामा होता जोडीलान मरणाची भीती भ्याडालान मरणाची भीती भ्याडाला भीती भ्याडालान तानाजी वीर चालला वीर चालला जी राजी वीर चालला जी राजी वीर चालला जी राजी तानाजीने काय केलेलं आहे हा जो कोंढाणा किल्ला आहे या किल्ल्यावर स्वारी करायची म्हणजे गनिमी काव्यानच करावी लागणार समोरून जाणं शक्य नाही आणि म्हणून तानाजीनं काय केलेलं आहे गुप्तपणे त्या किल्ल्याची माहिती काढण्याचं काम हे सुरू केलेलं आहे तानाजी यानं काय केलं आपल्या अंगावरचा पोशाख बदलला आपल्या सैन्यातून बाजूला झाला दोन तीन जण आपल्या बरोबर घेतलं आणि त्यांचाही पोशाख बदलला की कुणालाही संशय यायला नको की मी या किल्ल्याची माहिती घेत आहे म्हणून शाहिरानं साज चढविलान शाहिरानं साज चढविलान आज गातो शूर तानालान नगर जिल्हा राहुरी तालुक्याला नगर जिल्हा राहुरी तालुक्याला शाहीर विजय गातो पवाड्याला गातो पवाड्याला जी राजी जी गातो पवाड्याला जी राजी जी गातो पवाड्याला जी राजी जी किल्ल्याची माहिती घेण्याला किल्ल्याची माहिती घेण्याला माहिती घेण्याला तानाजीनं विचार काय केला गोंधळाचा वेश धरिला आणि तो कोळीवाड्यामध्ये आलेला आहे कोळीवाड्यात येताच तानाजीनं हा गोंधळी बनलेला तानाजी गोंधळ म्हणायला लागलेला आहे आई उदय गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी 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 तुमचा घालावा गोंधळ वासुदेव हरी नाम संबळ तुमचा घालावा गोंधळ वासुदेव हरी नाम संबळ गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी 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 आम्ही आंबेचे गोंधळी तुमच्या जत्रेला येऊ तुमच्या यात्रेला येऊ दहा पाच घाला जेऊ दहा पाच घाला जेऊ गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी 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 आम्ही आंबेचे गोंधळी 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 आम्ही आंबेचे गोंधळी लोक गोंधळात शांत झोपलेले पाहतात तानाजीने विचार केला आणि तानाजी हा म्हणजे हा गोंधळी रूपी तानाजी वेगवेगळ्या देवदेवतांना आळवू लागलेला आहे पंढरपूरच्या पंढरपूरच्या विठोबा देवा गोंधळाया हो जेजुरीच्या खंडेराया गोंधळाया हो शिर्डीच्या साईबाबा गोंधळाया हो वणीच्या सप्तशृंगी गोंधळाया हो देवानो या हो तुम्ही देवतानो या हो तुम्ही नाथानो या हो गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी
लोक शांत झोपलेले पाहतात. तानाजीना विचार केला की यांना जरा चिमुटा घेऊन बघावा. कच्ची झोप लागली मर्दाला, कच्ची झोप लागली मर्दाला, लागली मर्दाला. आया बहिणी देता दुश्मनाला, आया बहिणी देता दुश्मनाला. लाज पाहिजे मिशा बाळगायला, लाज पाहिजे मिशा बाळगायला. धरा देतो भरा बांगड्याला, संशय आला कोळ्याला. कोळी म्हणत आहे, बापरे हा काहीतरीच वेगळाच प्रकार दिसतोय. त्यानं विचारलं, त्याला संशय येताच तो म्हणत आहे, गोंधळी म्हणावत गडी जबरदस्त, नाही म्हणावत पोशाख गोंधळ्याचा. कुठून आलास? तुळजापुराहून. कुठं आला होतास? आलतो जागरण गोंधळाला कोकणामध्ये. रात्र झाली म्हणून आलो मुक्कामाला कोळीवाड्यावर. वा वा वा, म्हणून तर गोंधळ घालतोय. संशय आला कोळ्याला, जाऊन आडवी गोंधळ्याला. तो म्हणताय, तू कोण आहेस? मग त्यावेळेला तानाजीनं आपली ओळख दिली. तानाजी म्हणती देहाला, तानाजी म्हणती देहाला, म्हणती देहाला. सूर्याजी बंधू संगतीला, सूर्याजी बंधू संगतीला. शेलार मामा आहे जोडीला, किल्ल्याची माहिती घेण्याला, किल्ल्याची माहिती घेण्याला. म्हणून आलो कोळीवाड्याला, कोळीवाड्याला जिरहा जीजी, कोळीवाड्याला जिरहा जीजी, कोळीवाड्याला जिरहा जीजी. या गडाची माहिती घेण्यासाठी आलेलो आहे, या हिंदवी स्वराज्याचा सेवक आहे. तानाजी असं म्हणतात, कोळी म्हणत आहे, मावळ्यानो आम्ही शिवाजी राजाला सहाय्य करण्याकरता आपला प्राण अर्पण करू. हर हर महादेव. त्यावेळेला तानाजी सूर्याजी सह आपल्या पथकात आलेला आहे. पेटारात असणारी ती घोरपड बाहेर काढली, हळदी कुंकवानं तिची पूजा केली. आणि तानाजी म्हणत आहे, यशवंती आजपर्यंत तू मला गडावर जाण्याकरता अनेक वेळा मार्ग दिलास, म्हणून तुझं नाव यशवंती ठेवण्यात आलेलं आहे. आज मध्यरात्रीपर्यंत मी गडावर पोहोचलं पाहिजे, चाल. यशवंती आपल्या पायाच्या नख्या टोचत निघाली. वरती जाताच जाणाऱ्या यशवंतीला काय दिसलं? तो भयानक काळ जबडा पसरून बसलेला आहे. आणि तो जबडा पसरून बसलेला काळ हा आपल्या मालकाला खाणार आहे हे सांगण्याकरता यशवंती परत मागे फिरली. परत येणाऱ्या यशवंतीला पाहताच तानाजी म्हणत आहे, यशवंती का परत आलीस? तुला तो काळ दिसला, काळ मला खाण्यापूर्वी खांडुळे करून खाल्ले जाईल, पाठीमागे फिर. यशवंती आपल्या करारी मालकाचा आवाज ऐकताच पुन्हा किल्ला चढायला लागलेली आहे. यशवंती आपल्या पायाच्या नख्याला जाम आवळून ती जाम बसलेली आहे. तानाजीनं दोराला हसडा दिला आणि एक एक करून मावळा त्या गडावर चढू लागला. 360 मावळे गडावर पोहोचले.
पण दोर कप्पीला घासला, दोर कप्पीला घासला गेला आणि दोर कप्पीला घासून तुटला गेला. लटकलेले 60 माणसं तरीत कोचळून खला झाली. तानाजीने आवाज दिला, सूर्याजी दोर तुटला म्हणून थांबू नका, कल्याण दरवाजाच्या बाजूला चला, कोळी तुम्हाला सहाय्य करतील. आम्ही गडावर हल्ला चढत आहोत, हर हर. आणि त्यावेळेला मराठ्यांची गर्जना ऐकायला येतात, गडावर काय चाललेलं आहे. काही नाच गाण्यामध्ये दंग झालेले आहेत, काही बिचारे त्या परमेश्वराचं स्मरण करत आहे. लाई लाई लल्ला, लाई लाई लल्ला, बिस्मिल्लाहे मोहम्मदिया रसुल्ला, लाई लाई लल्ला, मोहम्मदिया रसुल्ला. अशा प्रकारे नामस्मरण करत आहेत. कुणी दारू पिऊन तर झालेलं आहे, इतक्या मध्ये उदय भान जरा टाकलेली आहे आणि तो त्या कमल कुमारी कडे निघाला आणि त्या कमल कुमारीला काय म्हणत आहे. ए कमल कुमारी, ए कमल कुमारी, आओ आओ. द्रौपदी को बचाने के लिए कृष्ण आया था. यहां कोई कृष्ण नहीं आएगा. आणि तो जोर जोरात हसू लागलेला आहे. एवढ्या तानाजीचं लक्ष गेलं. तानाजी म्हणत आहे, अरे बायकाच्या अंगावर का जातोस, हिम्मत असेल तर ये. त्यावेळेला तानाजीचं वय इतिहासामध्ये नोंद आहे 35 वर्षाचं आणि उदयभानचं वय आहे 25 वर्षाचं. तुफान ताकदीचा उदयभान, हातामध्ये तांब्या दिला तर कानोला केला जायचा, पहार वाकवली तर चार चाकडा बनला जायचा, असा तो उदयभान. वार तानावर जेव्हा त्याने केला, वार तानावर जेव्हा त्याने केला, जेव्हा त्याने केला, ढालीवर रझेली वार आला, ढालीवर रझेली वार आला, झेली वार आला, उदयभानच्या जबर हल्ल्याला, उदयभानच्या जबर हल्ल्याला, तानाजीच्या तोडलं ढालीला, तोडलं ढालीला निरहाजी, तोडलं ढालीला निरहाजी, तोडलं ढालीला निरहाजी. तानाजीच्या हातातली ढाल तुटली म्हणून थांबला तानाजी, थांबला नाही. कमरेच्या काढून शेल्याला, कमरेच्या काढून शेल्याला, काढून शेल्याला, हाताला शेला गुंडाळीला, हाताला शेला गुंडाळीला, शेल्यावर रझेली वार आला, शेल्यावर रझेली वार आला, उदयभानच्या जबर वार आला. तानाजीचा हात उडविला, हात उडविला गिरहाजी, हात उडविला गिरहाजी, हात उडविला गिरहाजी. तानाजीच्या हातात ती ढाल तुटली, नंतर तानाजीनं शेला घेतला, शेल्यावर वार गेले आणि होता नव्हता तो हातही उडविला गेला, तरी तानाजी लढत आहे. त्यावेळेला काय झालं, उदयभानची समशेर तानाजीच्या उजव्या बाजूला बसली गेली आणि ती तानाजीच्या बेंबीपर्यंत घुसली गेली. समशेर उपस्थाच तानाजी धरणीवर कोसळला, उदयभाननं त्याला लात मारली. इतक्यामध्ये आमचा 80 वर्षाचा म्हातारा शेलार मामा त्या ठिकाणी हजर झाला. मामानं मारलं उड्डाणाला, मामानं मारलं उड्डाणाला, मारलं उड्डाणाला, दात खाऊन केलं वार आला,
दात खाऊन केल वाराला उभा चिरला उदय भानाला उदय भानाला जिरहाजी उदय भानाला जिरहाजी भान धरणीवर कोसळताच छातीवर मामा बसलेला छातीवर मामा बसलेला मामा बसलेला दातान फोरडलं दिला मिल्या माझ्या पोराला रक्ताच्या थरुळ्यात कोसळलं काय आता तुला जिवंत सोडणार नाही इतक्यात काय घडलेलं आहे तानाजी पडला हे लक्षात येताच आमचे मावळे पळू लागलेले सूर्याजी म्हणत आहे अरे बाप पडला म्हणून जाता का रे हिजड्यानो हातात बांगडी भरा लुगडी नेसा गडावरून उड्या मारून मारावं लागेल पुन्हा मावळे लढायला लागले मराठ्यांनी जबरदस्त हल्ला चढविला घनघोर झाली युद्धाला झाली युद्धाला जिरहाजी झाली युद्धाला जिरहाजी मराठ्यांनी जबरदस्त हल्ला चढविला गड जिंकला गवताची गंजी पेटवली गेली आणि महाराजांना इशारा देण्यात आला त्यावेळेला महाराज मनोहरी सज्जात बसलेले होते तानाजीनं दिलेल्या इशाऱ्याकडे लक्ष देता जातात महाराज म्हणत आहे तानानं गड जिंकला येतो आम्ही पण इकडं कोंढाण्यावर काय घडलेलं आहे रक्ताच्या थारुळ्यात कोसळलेल्या आपल्या बंधूला सूर्याजीनं मिठी मारलेली आहे दादा 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 वहिनीनं जर मला विचारलं तर मी काय सांगू काय सांगू जाऊन वहिनीला कस सांगू जाऊन वहिनीला वहिनी वहिनी तुम्ही तुमच्या कपाळाला कुंकू लावू नका कुठल्या तोंडानं सांगणार दादा साहेबांना जर मला विचारलं काका काका आबा कुठे काका आबा कुठे काय सांगू जाऊन राई बाला कस सांगू जाऊन राई बाला कौटाळून मिठी बंधूला सूर्याजी हो फोडीला इतक्या महाराज महाराज गडाच्या पायऱ्या चढायला लागलेले आहे महाराजांचं स्वागत होऊ लागलेलं आहे पण चेहऱ्यावर सर्वांच्या नाराजी दिसत आहे राजे आले राजे आले आणि तानाजीचा देह पाहिल्यानंतर राजांनी कवटाळून हंबरडा फोडला ताना ताना तुम्ही पण गेला तुम्ही पण गेला मावळ्यानो रडू नका आजपासून या गडाचं नाव बदललं आज या गडाचं नाव गड आला पण माझा सिंह गेला सिंहगड मावळ्यांनी त्यांचं अनुकरण केलं तानाजीचे तुकडे उचलले पालखीत घातले आणि ते उमरठ्याला पाठविण्यात आले इकडे उमरठ्यात काय घडलेलं आहे तानाजीच्या पत्नीला स्वप्न पडलेलं आहे तिच्या पतीची वरात तिला दिसली मावळे आले मावळे आले मावळे आले मावळे आले पोरं नाचायला लागलेली आहे नाचायला लागलेली आहे तिला स्वप्न पडतात तिला वाटलं आपला नवरा कोंढाणा किल्ला सर करून आलेला आहे
पण येणारी पालखी ही तानाजीच्या मिरवणुकीची नव्हती, तर त्याचा पार्थिव देह घेऊन आलेली होती। तानाजीच्या पत्नीनं कुमकुम तिलक केला आणि पालखीकडे निघालेली आहे। तर तानाजीच्या पत्नीला काय दिसलं? पालखीत आपला पती जिवंत नसून त्याच्या देहाचे तुकडे तुकडे झाले। तिनं चाहो पोडला, स्वामी तुम्हाला जाऊ नको म्हटले होते, पण तुम्ही गेलात, तुम्ही गेलात। राजांनी सांत्वन केलं आणि तानाजीच्या देहाला अंतिम संस्कार दिले आणि या ठिकाणी तानाजी कामी आले। शाहिरानं साज चढविला, शाहिरानं साज चढविला, साज चढविला, आज गायल शूरतान आला, आज गायल शूरतान आला, शूरतान आला, तानाजीचा पराक्रम आला। मंडळी, आज या तानाजीच्या पोवाड्याच्या कॅसेट मध्ये माझ्या बरोबर सहभागी झालेले कलाकार आहेत, शिवगर्जना कला मंच राहुरीचे जे कलाकार आहेत, ती सात संगत याप्रमाणे आहे। कीबोर्ड जितेंद्र प्रधान, ढोलकी शशिकांत साळवे, तबला कैलास कदम, मंजिरी अशोक सावंत, कोरस राम किशन परदेशी, सुरेश चव्हाण व ईश्वरदास बोर्डे। शाहिरानं साज चढविला, शाहिरानं साज चढविला, साज चढविला, नाच गायल शूरतान आला। नगर जिल्हा राहुरी तालुक्याला, नगर जिल्हा राहुरी तालुक्याला, आज गातो शूरतान आला। शाहीर विजय गातो पोवाड्याला, गातो पोवाड्याला जी राजी, गातो पोवाड्याला जी राजी, गातो पोवाड्याला जी राजी।